पवार आणि विखेंच्या वादात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून विखेंचा पवारांनी कार्यक्रम केला. या मतदारसंघातून निलेश लंके खासदार झाले होते, जायंट किलर ठरले. पण आता नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघात नेमकं काय परिस्थिती आहे, या 6 विधानसभा मतदारसंघात कोणत्या बड्या नेत्यांना धक्का बसणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू. नमस्कार, मी निलेश आणि तुम्ही पाहतात निलेश बडे युट्यूब चॅनल. अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण 12 विधानसभा मतदारसंघ येतात. यातील 6 विधानसभा मतदारसंघ नगर दक्षिण तर 6 विधानसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतात. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणारा पहिला विधानसभा मतदारसंघ पारनेर विधानसभा मतदारसंघ. पारनेर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निलेश लंके हे विद्यमान आमदार होते. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत निलेश लंके नगरमधून खासदार झाले. त्यानंतर या लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके ह्या विधानसभा निवडणूक लढवणार आहेत असं बोललं जात आहे. राणीताई लंके यांचं या विधानसभा मतदारसंघातून तिकीट जवळपास फिक्स आहे. अद्याप महायुतीकडून या मतदारसंघातून कोणता उमेदवार फिक्स झालेला नाही, त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून कोण उमेदवार असेल हे अस्पष्ट आहे. पण या विधानसभा मतदारसंघात राणीताई लंके यांचं पारडं जड दिसतंय. शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ. शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या मोनिकाताई राजळे हे विद्यमान आमदार आहेत. पण या विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या नेत्या प्रीतम मुंडे हे विधानसभा निवडणूक लढवणार आहेत अशा चर्चा आहेत. या मतदारसंघातून मोनिकाताई राजळे यांच्या पाठीमागे मुंडे कुटुंबाचा हात असल्यामुळे या मतदारसंघातून त्या 2 वेळा सहज आमदार झाल्या. पण आता खरंच प्रीतम मुंडेसाठी ही जागा सोडायची बारी आली तर मोनिका राजळे ही जागा सोडतील का हे पाहणं महत्वाचं ठरेल. तर त्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून या मतदारसंघातून प्रताप काका ढाकणे ही विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. प्रताप ढाकणे 2019 विधानसभा निवडणूक लढले होते पण त्यांचा या मतदारसंघातून पराभव झाला होता. त्याबरोबर या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार चंद्रशेखर घुले हे सुद्धा निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात घुले की ढाकणे तिकीट कोणाला मिळतं याच्यासाठी रस्सीखेच होऊ शकते. पण या विधानसभा मतदारसंघात वंजारी समाजाचं मतदान जास्त असल्यामुळे प्रताप काका यांना यंदा तरी आमदारकीची लॉटरी लागते का हे पाहणं महत्वाचं ठरेल. रावरी विधानसभा मतदारसंघ. रावरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्राजक्त तनपुरे हे विद्यमान आमदार आहेत. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांनी भाजपचे शिवाजी कर्डील यांचा पराभव केला होता. पण आता 2024 विधानसभा निवडणुकीतही रावरी विधानसभा मतदारसंघातून शिवाजी कर्डील भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून प्राजक्त तनपुरे अशीच लढत होऊ शकते. या मतदारसंघातून कर्डील 2009-2014 असे आमदार राहिले आहेत. पण 2019 मध्ये तनपुरे यांनी त्यांचा पराभव केला होता. पण तनपुरे राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर शरद पवार यांच्या सोबत राहिल्यामुळे या मतदारसंघातून अजित पवार तनपुरे यांचा पराभव करण्यासाठी कर्डील यांना मदत करू शकतात. अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ. अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संग्राम जगताप हे विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर संग्राम जगताप हे अजितदादा यांच्या सोबत गेले, त्यामुळे जगताप यांचा या मतदारसंघातून पराभव करण्यासाठी शरद पवार कोणाला रिंगणात उतरवतात हे पाहणं महत्वाचं ठरेल. या मतदारसंघातून काँग्रेसकडून किरण काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून अभिषेक कळमकर हे जगताप यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी दाखवत आहेत. आता 2024 विधानसभा निवडणूक मारून जगताप या विधानसभा मतदारसंघातून हॅट्रिक करतात का हे पाहणं महत्वाचं ठरेल. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते हे विद्यमान आमदार आहेत. तर या विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून माजी आमदार राहुल जगताप हे विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादीच्या घनश्याम शेलार यांचा पराभव केला होता. बबनराव पाचपुते हे या विधानसभा मतदारसंघातून 6 वेळा आमदार आहेत. आता या विधानसभा मतदारसंघात बबनराव पाचपुते यांच्या विरोधात अनुराधा नागवडे, साजन पाचपुते, घनश्याम शेलार हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. आता यांच्यापैकी उमेदवारी कोणाला मिळते यावरून या मतदारसंघातील चित्र स्पष्ट होईल. नगर दक्षिण विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येणारा शेवटचा विधानसभा मतदारसंघ कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे विद्यमान आमदार आहेत. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मधून रोहित पवार यांनी भाजपचे दिग्गज नेते राम शिंदे यांचा पराभव केला होता. आता 2024 विधानसभा निवडणुकीतही पुन्हा कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात भाजपकडून राम शिंदे विरुद्ध रोहित पवार अशीच लढत होताना दिसून येते. पण या विधानसभा मतदारसंघातून ह्यावेळेस रोहित पवार यांच्यासाठी ही निवडणूक जड जाऊ शकते असं बोललं जात आहे. रोहित पवार यांचा पराभव करण्यासाठी अजित पवार हे स्वतः या मतदारसंघात लक्ष घालतील असं बोललं जात आहे. त्यामुळे या मतदारसंघातून रोहित पवार पुन्हा आमदार होत आहेत का हे पाहणं महत्वाचं ठरेल. मित्रांनो, हे होते नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणारे 6 विधानसभा मतदारसंघ. या 6 विधानसभा मतदारसंघापैकी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून रोहित पवार पुन्हा आमदार होतील का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.